नमस्कार मित्रांनो मी रोहित डोळस मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या आठवड्यात काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत हा एक मार्केट अपडेट व्हिडिओ आहे तर चला आता आपण आपल्या चार्टवर जाऊन थोडंसं स्टडी करूया काही निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या लेवल्स मी तुम्हाला देणार आहे आणि आपण आता आपल्या चार्टकडे जाऊन ते समजूया तर मित्रांनो बघा मी दोन्ही चार्ट तुमच्यासाठी इथे लावलेले आहे हा चार्ट आहे बँक निफ्टीचा आपण निफ्टी पाहूया आधी ओके तर निफ्टीचा हा डेलीचा चार्ट आहे मित्रांनो तर हा जो चार्ट तुम्हाला दिसतो आहे थोडंसं आपण कमी करू हा बघा हा जो चार्ट इथे निफ्टी होती हायवर इथून ती खाली पडत पडत आली त्याच्यानंतर तिने पन्नास टक्के रिट्रेसमेंट केली म्हणजे इथपर्यंत गेले ओके नऊ हजार नऊशेपर्यंत निफ्टी जाऊन आली पन्नास टक्के रिट्रेसमेंट केलेली आहे त्याच्यानंतर परत खाली आली आणि ही जी ट्रेंड लाईन आपण इकडे लावलेली आहे ती ट्रेंडलाईन ब्रेक झाली आणि ही ट्रँगल पॅटर्न तुम्हाला दिसते मित्रांनो बघा हा एक त्रिकोण आहे इट्स अ पॅटर्न रेक्टँगल ट्रँगल पॅटर्न म्हणतात आणि ट्रँगल पॅटर्न खालच्या साईडला त्यांनी ब्रेक केली म्हणून सगळ्या ह्या रेड कँडल्स तुम्हाला इकडे दिसत आहेत बघा ओके आता ह्या सगळ्या रेड कॅन्डल्स दिसतात आता निफ्टीचा जो ट्रेंड आहे तो साईडवेज आहे असं मला तरी वाटतं पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये कारण ही रेड कँडल दिसते तुम्हाला एवढी मोठी रेड कँडल ऑलरेडी झालेली आहे आता इकडे वर जाईल मला वाटतं थोडंसं वर जाईल परत नऊ हजार दोनशेपर्यंत आणि मग खाली पडेल कारण नऊ हजार दोनशेला एक रेजिस्टन्स आहे तर सगळ्यात पहिला सपोर्ट जो आहे तो ही ग्रीन लाईन जी दिसते तुम्हाला आठ हजार आठशेला सगळ्यात पहिला सपोर्ट आहे बघा ह्या दोन कॅन्डल्सनी पण तिकडे सपोर्ट घेतलेला आहे आणि हे आता फिरून परत खाली येत आहे तुम्हाला वन आवरच्या चार्टमध्ये दाखवतो त्याच्यात जरा तुम्हाला व्यवस्थित समजेल हां हे बघा मित्रांनो हे तुम्हाला दिसत असेल आता जरा क्लिअर तर आता इथे वर गेलेली आहे तर इकडे आठ हजार आठशेचा पहिला सपोर्ट आहे एक ते दोन वेळा ऑलरेडी सपोर्ट घेतलेला आहे तिसऱ्यांदा पण सपोर्ट मिळेल कारण आठ हजार आठशेचा सपोर्ट खूप स्ट्राँग आहे त्याच्या आधी नऊ हजाराचा सपोर्ट होता जो इथे होता बघा किती वेळा सपोर्ट घेतला आहे एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा हे सगळे सपोर्ट्स नऊ हजाराचा खूप स्ट्रॉंग होता त्यामुळे मला असं वाटत नाही निफ्टी आठ हजार आठशे जर तुटलं तर अर्थात खाली लगेच त्याला आठ हजार सहाशे आणि मग आठ हजार पाचशे वगैरे सपोर्ट आहेत पण निफ्टी साईडवेज मला वाटते साईडवेज असंच राहील लेट सी नेक्स्ट वीकमध्ये काय होतं ते आपण आता बँक निफ्टीचा एकदा चार्ट बघूया आणि नंतर मी तुम्हाला ते डेटा पॉईंट्स पण दाखवतो बँक निफ्टी मित्रांनो निफ्टीपेक्षा खूप जास्त वीक आहे निफ्टीपेक्षा जास्त वीक आहे कारण तुम्हाला इकडे क्लिअर कट दिसतं आहे हा एक कर्व झालेला आहे कर्व जेव्हा पण असा कर्व पॅटर्न होतो ना दॅट इज अ साईन ऑफ वीकनेस म्हणजे चार्ट वीक आहे तो खाली जायला पाहतोय पण ह्यानी ऑलरेडी हा ट्रँगल पॅटर्न इथे पण होती ही ट्रँगल पॅटर्न डेली चार्ट आपण बघतोय त्या ट्रँगल पॅटर्नला ब्रेक करून नि, बँक निफ्टी बरीच खाली आलेली आहे आता ते सपोर्टवर आलेली आहे म्हणजे सतरा हजाराचा त्याचा फर्स्ट सपोर्ट आहे हा त्याच्यानंतर नेक्स्ट सपोर्ट त्याचा नेक मला जो दिसतो आहे तो सोळा पाचशेचा आणि नंतर मग सोळा हजाराचा तर बँक निफ्टी थोडी वीक आहे ती पण साईडवेज टू डाऊन येऊ शकते डाऊन याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत पण मला जर ओवरऑल कन्फ्युजन विचारलं तर मला मे बी साईडवेजच वाटतं आहे जर अर्थात कुठली मोठी न्यूज आली नाही जर पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह जर न्यूज येते तेला कदाची शकता। तर त्याला रिएक्शन कदाचित होऊ शकतं नाहीतर साईडवेज किंवा तेच थोडंसं वर खाली करेल आणि ते शेवटी तिकडेच म्हणजे निफ्टी तुमची नऊ हजाराच्या आजूबाजूला एक्सपायर होईल आणि ही पण तुम्हाला त्याच रेंजमध्ये म्हणजे जी एक रेंज आहे मी काढलेली आहे तर चला आता आपण जरा चार्टवर ह्याच्यावर जाऊ एक्सेलवर जाऊया तर मित्रांनो बघा ब निफ्टीची आपण आधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण जाणून घेऊ निफ्टी सध्या न्यूट्रल निफ्टी सध्या कितीवर आहे नऊ हजार नऊ हजार थर्टी नाईनवर आहे निफ्टी नाईन झिरो थ्री नाईनवर ओके एकोणचाळीसवर आणि न्यूट्रल लेवल जी निफ्टीची आहे ती शंभर पॉईंटची रेंज आहे आठ हजार नऊशे पन्नास आणि नऊ हजार पन्नास याच्यामध्ये निफ्टीमध्ये म्हणजे नो डायरेक्शन इट्स अ न्यूट्रल लेवल ओके तर आता सगळ्यात पहिला रेजिस्टन्स जो निफ्टीला आहे वरच्या वरच्या साईडला तो नऊ हजार शंभरचा आहे नंतर नऊ हजार दोनशे आणि नऊ हजार तीनशे आणि शेवटचा जो आहे नऊ हजार पाचशेचा आहे सो आय डू नॉट थिंक की इथपर्यंत निफ्टी क पुढच्या आठवड्यात जाईल अनलेस दर इज समथिंग व्हेरी गुड न्यूज आणि खालच्या साईडला जो निफ्टीचा जो सपोर्ट आहे इमिडिएट सपोर्ट तो आठ हजार नऊशेचा आहे ओके आठ हजार आठशेचा आहे आणि मग आठ हजार सहाशेचा आहे आठ हजार पाचशे ह्या आठवड्यात जाईल असं मला तरी वाटत नाही पण लेट सी कारण आपल्या जितक्या पण शेअर मार्केटच्या स्टडीज असतात हे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला एक दिशा देऊ शकतात शेवटी मार्केटला जे करायचं आहे ते मार्केट करू शकते आणि कधीही करू शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे हंड्रेड पर्सेंट स्टडी अशी कुठलीच नसते शेअर मार्केटमध्ये तर मित्रांनो मार्केट नऊ आठ हजार नऊशे आठ हजार आठशे आठ हजार सहाशे तर मी इकडे ट्रेंड टाकला आहे ट्रेंड मला काय वाटतो आहे निफ्टी निफ्टीचा कारण निफ्टीचा स्ट्रक्चर बघा आपण चार्टवर जाऊया परत निफ्टीचं स्ट्रक्चर हे बँक निफ्टीचं स्ट्रक्चर बघितलं वरून आता खाली पूर्ण आलेलं आहे ही पण साईडवेज जाईल किंवा थोडासा बाउन्स येईल आणि नंतर परत साईडवेज जाईल कारण ह्याच्यामध्ये विकनेस जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हा स्ट्रक्चर बघा वन डेली चार्टवर हा डेली चार्टवर बघा निफ्टीचा स्ट्रक्चर निफ्टीचा स्ट्रक्चर बघा हा थोडासाच खाली आलेला आहे आणि हा इकडे सपोर्ट घेतो आहे इकडे बाईंग होते ग्रीन कॅन्डल झाली आहे बघा म्हणजे लोक लोक काय आहेत की निफ्टी निफ्टीमध्ये बाईंग येते म्हणजे जेव्हा पण निफ्टी खाली येते ना लोकं शेअर्स बाय करतायत म्हणून ती सस्टेन होते खाली नाही त्यामुळे स साईडवेज मला जास्त वाटते निफ्टी थोडी जास्त स्ट्राँग आहे आणि बँक निफ्टी थोडी जास्त वीक आहे जरी आली खाली तर आठ हजार आठशेचा खूप स्ट्राँग सपोर्ट आहे मित्रांनो जसा नऊ हजाराचा सपोर्ट तुटत नव्हता तेवढाच स्ट्राँग आठ हजार आठशेचा पण सपोर्ट आहे निफ्टीचा त्यामुळे तो सहजासहजी तुटेल असं मला वाटत नाही त्यामुळे ज्याचं स्ट्रक्चर जरा जास्त स्ट्राँग आहे चार्ट सो आय फील साईडवेज असू शकते थोडासा वर गेला शंभर पॉईंट दॅट इज ऑल्सो ओके आय स्टील से दॅट दॅट इज साईडवेज ओनली आणि रेंज जी दिलेली आहे म्हणजे ह्या रेंजच्या आतमध्ये ती एक्सपायरीला कुठेतरी बंद होईल म्हणजे आठ हजार आठशे आणि वरती नऊ हजार तीनशे आय थिंक नऊ हजार दोनशे घेतले तरी हरकत नाही लेट्स मेक इट तर राहू द्या चला नऊ हजार तीनशे ॲट द मोस्ट मला वाटतं जाऊ शकते अर्थात सेवेंटी पर्सेंट प्रेडिक्शन आपण करू शकतो हंड्रेड पर्सेंट नाही करतायत त्यामुळे नऊ हजाराच्या आसपास कुठेतरी एक्सपायरी येऊ शकते त्या एक्सपायरी डेच्या आधी आणि आणखी एक मित्रांनो हा जो आठवडा आहे आज आज मित्रांनो बघा मी व्हिडिओ कधी बनवतो तुमच्यासाठी आता रात्रीचे दहा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत हे बघा दहा वाजून पंधरा मिनटं दहा चौदा पंचवीस तारखेला आज सुट्टी होती शेअर मार्केटची सो इट्स अ शॉर्ट वीक हा म्हणजे एक आठवडा एक दिवस कमी आहे या आठवड्यामध्ये त्यामुळे एक्सपायरी गुरुवारी असते तर या गुरुवारच्या रे ही गुरुवारच्या ज्या रेजिस्टन्स आणि सपोर्ट आहे ह्या गुरुवारपर्यंतच्याच आहे अठ्ठावीसच्या एक्सपायरीच्या आहे अठ्ठावीस मेच्या तर जास्तीत जास्त वरती नऊ हजार तीनशे मी बघतो आहे जास्तीत जास्त खाली आठ हजार आठशे मी सध्या तरी बघतो आहे अनलेस कुठली मोठी न्यूज येत नाही आणि त्याला रिॲक्शन होत नाही आणि बँक निफ्टी थोडीशी वीक आहे बट आय विल नॉट बी सरप्राइज मला आश्चर्य होणार नाही जर बँक निफ्टी पण थोडीशी वर गेली तर तरी पण मी ट्रेंडच्या हिशोबाने जर गेलो कारण ट्रेंड इज अवर फ्रेंड असं म्हणतात वी शूड ऑलवेज ट्रेड अकॉर्डिंग टू द ट्रेंड ट्रेंडच्या ट्रेंड दिशेनेच आपल्याला काम करायचं असतं तर ट्रेंडच्या दिशेने जर बघाल तर ट्रेंड तर हेच सांगतं आहे की डाऊनवर्ड ट्रेंड आहे त्यामुळे ट्रेंड रिझ्यूम होण्याचे चान्सेस जास्त असतात नाके ट्रेंड रिव्हर्सल व्हायचे सेवंटी पर्सेंट ऑफ द टाईम जो ट्रेंड चालू आहे तोच ट्रेंड कंटिन्यू राहतो तीस टक्के चान्स असतात तो रिव्हर्स होतो आणि जरी रिव्हर्स झाला तर तो सस्टेन झाला पाहिजे बऱ्याच वेळेस तो थोडासा रिव्हर्स होऊन खाली येतो तर अगेन हॅविंग सेट दॅट निफ्टीचं जे uh, बँक निफ्टीचं जी ट्रेंड आहे ती साईडवेज टू डाऊन ट्रेंड असेल थोडंसं शंभर दोनशे पॉईंटवरती जाऊ शकते दॅट इज निग्लिजेबल अगेन न्यूट्रल रेव लेवल uh, सतरा हजार शंभर ते सतरा हजार चौदा च चारशेची आहे खालचा सपोर्ट मित्रांनो बँक निफ्टी वीक आहे म्हणून मला तीनच सपोर्ट दिसले त्याच्यामध्ये चौथा सपोर्टच नाही आहे तो बँक निफ्टी आय फील सोळा हजार पाचशेपर्यंत येऊ शकते या आठवड्यात जर खाली खाली जायचं ठरवलं तर सोळा हजार पण येऊ शकते आणि वरच्या दिशेला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे सतरा हजार पाचशेला अठरा हजार अठरा हजार पाचशे आणि एकोणीस हजारला त्यामुळे वर जायला जा थोडं कठीण आहे बँक निफ्टीला आणि खाली यायला सोप्पा आहे कारण खाली खालचे सपोर्ट एवढे स्ट्राँग मला वाटत नाही आहे दॅट्स वाय आय हॅव पुट साईड वेज टू डाउन ट्रे साईड वेज टू डाउन रेंज जी आपण घेऊ शकतो ती अठरा हजार ते सोळा हजार पाचशे ह्या दीड हजार पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी सॉरी बँक निफ्टी या आठवड्यात ट्रेड करू शकते ही ट्रेडिंग रेंज आहे मित्रांनो ब्रॉडर ट्रेडिंग रेंज म्हणजे मोठी ट्रेडिंग रेंज याच्या आतमध्येच निफ्टी वर खाली वर वरखाली करून कुठेतरी मध्ये एक्सपायर होणार सेम इज विथ दिस नाईन थाउजंड थ्री हंड्रेड टू एट थाउजंड एट हंड्रेडच्या मध्ये वरखाली करून कुठेतरी ती एक्सपायरीच्या दिवशी क्लोज होणार तर मित्रांनो हा होता आपला मार्केट अपडेट आणि सेक्टर्स जर सांगायचे झाले तर अगेन मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो आहे टेलिकॉम सेक्टर चांगला आहे सिमेंटचे पण एक दोन स्टॉक सध्या आता वरती येत आहेत आणि आणखी एक सेक्टर फार्मा तर ऑफकोर्स आता चांगलं चाललं आहे फार्मामध्ये थोडी थोडी बाईंग तुम्ही करू शकता आणि एफ एम सी जी पण त्या मनाने चांगलं आहे आय टी पण चांगलं आहे सध्या इतर सेक्टर्स मला वाटत नाही बट निफ्टीचं जर ओवरऑल तुम्ही बघितलं निफ्टी, से निफ्टी सेकंड फॉल करू शकते त्यामुळे तुम्ही जे काय इन्व्हेस्टमेंट कराल ती थोडीशी करा आणि टप्प्याटप्प्यानी करा कारण सेकंड फॉलच्या नंतर जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा ते खरोखर वर जाईल मित्रांनो किंवा मार्केट इथेच थांबेल एक वर्ष इथेच काढेल पण मला वाटत नाही वर्ष काढेल सिक्स मंथ्स आय थिंक ऑलरेडी आपण इथेच आहोत त्यामुळे तीन चार महिन्यात समजा कोरोना व्हायरसेस वगैरे सगळं संपलं त्याच्यानंतर मग आपली परिस्थिती सुधारायला लागेल आणि मार्केटची दिशा मग आपल्याला व्यवस्थित समजेल तोपर्यंत मार्केटसुद्धा साईडवेज टू डाऊन ट्रेंडच असेल अपट्रेंड मार्केट तरी रेझ्यूम लगेच करणार नाही बिकॉज अजूनही सिच्युएशन क्लिअर नाही आहे आणखी समजा ग्लोबल ग्लोबल मार्केटचं सांगायचं सा झालं किंवा ग्लोबल घडामोडी सांगायचं तर आता भारतात आणि चायनामध्ये सो so, इंडिया अँड चायनाचे टेन्शन पण वाढत आहेत uh, मला वाटतं नेपालचं पण काहीतरी इश्यू झालेला आहे तर इंडिया चायनाचे टेन्शन्स वाढत आहे पुढे जाऊन दुसरं काय नको व्हायला त्या हिशोबाने मार्केटला पण त्याचे इफेक्ट्स होतात कुठे ना कुठेतरी आणि जरी आपण आता म्हणतोय की आता चायना प्रोडक्ट्स बॅन करा किंवा चायनाला आपण चायनाचे प्रोडक्ट्स घ्यायचे नाही बट इट इज नॉट दॅट इझी कारण आपल्या देशामध्ये दे बऱ्याच कंपनीचे बरेच रॉ मटेरियल्स हे चायनातून येत आहेत तर आपल्याकडे सेकंड सेकंड त्याचं ऑप्शन आहे का दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन आणि तसं जर आपण डायरेक्टली केलं तर ते कुठेतरी इकॉनॉमीलाच अफेक्ट होणार आहे तर जे काय होईल ते हळूहळू होईल त्यामुळे तुम्हाला पण डिसिजन एकदम एक्साइटमेंटमध्ये येऊन लगेच तुम्हाला सगळे पैसे टाकायचे नाही आहेत हळूहळू टाका इट्स अ व्हेरी गुड टाईम टू इन्व्हेस्ट आय एम टेलिंग यू अगेन आणि इन्व्हेस्टमेंट शिकून घ्या मित्रांनो माझा ऑनलाईन कोर्स तुम्हाला इन्व्हेस्टमेंट शिकवण्यासाठी जरूर मदत करेल माझ्या ऑनलाईन कोर्समध्ये मी फंडामेंटल टेक्निकल इन्व्हेस्टमेंट कशा करायचं त्याच्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यात सांगितलेल्या आहे इंट्राडे कसं करायचं स्विंग ट्रेडिंग कशी करायची शॉर्ट टर्म लाँग टर्म पोजिशनल पोर्टफोलिओ कसा बिल्ड करायचा इन्व्हेस्टमेंटसाठी तर या गोष्टी तुम्ही शिकून घ्या लॉकडाऊनचा फायदा करा आणि तुम्ही पुढे जाऊन खूप पैसे कमवू शकता कारण मार्केट ज्या सिच्युएशनला आता आहे मित्रांनो तशा सिच्युएशन तशा सिच्युएशन दहा किंवा पंधरा वर्षातून एकदा येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगतो आहे तर एक सुवर्ण संधी आहे ही फॉल फॉलमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा पण इन्व्हेस्टमेंट शिकून इन्व्हेस्ट करा मार्केट हे शिकूनच करायचं असतं डायरेक्ट हे करायचं नाही नेहमी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो आहे असं बिलकुल समजू नका हा स्टॉक खाली आला आहे म्हणून मी आता घेतो आहे कारण हा चांगला स्टॉक होता एकेकाळी हा पाच हजाराचा होता आता मला दीड हजाराला मिळतोय काही लोकांनी गेस पण केला असेल मी कुठल्या स्टॉकबद्दल बोलतोय तर पाच साडेचार पाच हजाराचा स्टॉक समजा तुम्हाला दीड हजारावर मिळतो आहे दॅट डझन मीन तो परत पाच हजारावर जाणार कदाचित त्याचे फंडामेंटल्स खराब झाले आहेत आता कदाचित त्याचे टेक्निकल चार्ट एकदम खराब झालेला आहे त्यामुळे तो परत वर जाणार नाही तो दहा वर्ष इथेच थांबेल म्हणून तुम्हाला फंडामेंटल टेक्निकल शिकणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की कुठला शेअर घ्यायचा आणि तो कधी घ्यायचा आणि कधी त्याच्यातून बाहेर पडायचा त्याचा टार्गेट काय असू शकतो ते तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला मार्केट अपडेट व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुम्ही माझा ऑनलाइन कोर्स घ्याल आणि सगळं काही शिकून घ्याल लॉकडाऊनचा फायदा कराल दुसरी गोष्ट ज्यांना कोणाला माझा फ्री कोर्स करायचा आहे तर माझ्या वेबसाईटवर जा डब्ल्यू 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 डॉट रोहित डोळस डॉट कॉम तिथे तुम्ही माझा शेअर मार्केटचा फ्री कोर्स करू शकता त्या फ्री कोर्समध्ये तुम्हाला शेअर मार्केटचं महत्त्व शेअर मार्केटचं पोटेन्शियल शेअर मार्केटच्या बेसिक गोष्टी अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कोर्समध्ये समजतील आणि तुम्हाला शेअर मार्केटच्या पोटेन्शियल विश्वास ठेवायला भाग पाडणारा असा तो कोर्स आहे आणि तो फ्री आहे मित्रांनो तो कोर्स करा जर फ्री कोर्स आवडला नक्की मला कॉल करा मला व्हॉट्सॲप करा आणि माझ्या पेड कोर्सबद्दल म्हणजे माझ्या ऑनलाईन कोर्सबद्दल जो मराठीतून आहे टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिसचा तो तुम्ही नक्की करा आय थिंक एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू सो मच उद्याची जी पोझिशन आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला इंट्राडे पोझिशन जे असेल ते आपण मी तुम्हाला सगळ्या उद्या दाखवेल तर आपण उद्या भेटूया थँक्यू सो मच बाय बाय